नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या अंतर्गत जी संलग्नित बी एड महाविद्यालय आहेत त्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फर्स्ट इयरमधील फर्स्ट सेमिस्टरचा जो सिलेबस आहे त्यामधील नॉलेज अँड करिक्युलम ज्ञान आणि अभ्यासक्रम पेपर क्रमांक बी एड सी सी एकशे एक या पेपरमधील काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत मी प्रोफेसर जोशी एम आर एम एम एड सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे चला तर पाहूया नॉलेज अँड करिक्युलम या, या विषयावरचे काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न आपल्यासमोर पहिला प्रश्न आलेला आहे पहिला प्रश्न असा आला आहे की मूलोद्योगी खालील शिक्षणाचे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य नाही अ निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण ब स्वावलंबी शिक्षण क मोफत व सक्तीचे शिक्षण ड शिक्षणाचे माध्यम मातृभाषा त्याच्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण हे मूलोद्योगिक शिक्षणाचे वैशिष्ट्य नाही बाकी तिन्ही वैशिष्ट्य हे मूलोद्योगिक शिक्षणाची वैशिष्ट्य आहेत म्हणून अपर्याय त्या ठिकाणी नाही त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे लँग्वेज हा शब्द लिंग्वा या डॅडॅश भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे अ लॅटिन ब ग्रीक क हिब्रू ड पर्शियन तर करेक्ट आन्सर आहे अ लॅटिन लँग्वेज हा शब्द लिंग्वा ह्या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे अभ्यासक्रमाचा घटक कोणता अ ज्ञान ब शैक्षणिक साधने क आशय ड अध्यापन पद्धती तर करेक्ट पर्याय आहे क आशय आशय हा अभ्यासक्रमाचा घटक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न चौथा आपल्यासमोर आलेला आहे भाषेचे उच्चार शिकण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन उपयुक्त ठरेल अ ध्वनिमुद्रक ब चित्रे क तक्ते ड प्रतिकृती तर करेक्ट पर्याय आहे ध्वनिमुद्रक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे पाचवा कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमात परीक्षेला महत्त्व असते अ अक्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात ब विषय केंद्रीय अभ्यासक्रमात क कृती केंद्रीय अभ्यासक्रमात ड मूल्याधिष्ठित अभ्यासक्रमात तर करेक्ट पर्याय आहे विषय केंद्रीय अभ्यासक्रमात ब पर्याय करेक्ट आहे विषय केंद्रित अभ्यासक्रमात परीक्षेला महत्त्व जास्त असतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सहावा आपल्यासमोर आलेला आहे सहावा प्रश्न असा आहे अष्टकॉम्ट यांनी ज्ञानाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत त्यापैकी कोणती अवस्था त्यांनी सांगितलेली नाही अ धार्मिक ज्ञान ब प्रत्यक्षवादी हो ज्ञान क अध्यात्मवादी ज्ञान ड तर्कनिष्ठ ज्ञान तर तर्कनिष्ठ ज्ञान हा त्यांनी प्रकार सांगितलेला नाही पण ड पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे सातवा प्रश्न असा आहे आपल्याकडे व्यक्तीचा सामाजिक विकास हा व्यक्तीच्या डायडॅस विकासावर जास्त अवलंबून आहे अ शारीरिक ब भाषिक क मानसिक ड वरील सर्व तर करेक्ट उत्तर आहे ब भाषिक व्यक्तीचा सामाजिक विकास हा व्यक्तीच्या भाषिक विकासावर विकासा जास्त अवलंबून असतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आठवा आपल्यासमोर आलेला आहे शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन म्हणजे डॅश होय अ पाठ्यपुस्तक ब पाठ्यक्रम क अभ्यासक्रम ड अध्यापन तर करेक्ट पर्याय आहे क अभ्यासक्रम शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन म्हणजे अभ्यासक्रम करिक्युलर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे नववा माहितीची संघटित बाजू म्हणजे डायडॅश अभ्यासक्रम ब पाठ्यक्रम क ज्ञान ड विद्याशाखा तर करेक्ट पर्याय आहे क ज्ञान माहितीची संघटित बाजू म्हणजे ज्ञान त्याच्यानंतर दहावा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे अभ्यासक्रम विकसन करताना कोणत्या तीन स्रोतांचा विचार केला जातो अ समाज अध्ययनकर्ता व विषयज्ञान ब शासन कॉमा नवीन शोध व अध्ययनकर्ता क समाज शासन व अध्ययनकर्ता ड शिक्षक अध्ययनकर्ता व समाज तर करेक्ट पर्याय आहे समाज अध्ययन करता व विषय ज्ञान अपर्याय करते तर अशा प्रकारे आज आपण ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयाचे प्रश्न पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष